नमस्कार। एक अतिशय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची प्रकृती खालावली असून ही अभिनेत्री गंभीररित्या नाजूक आहे। अभिनेत्रीच्या या अवस्थेमुळे तिच्या चाहत्याने व मित्रमंडळीने हळहळ व्यक्त केली आहे। चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही मराठी अभिनेत्री आणि काय आहे सविस्तर माहिती। पछाडलेला या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटातून नावारूपास आलेली अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी ही सध्या रुग्णालयात दाखल झाली आहे। आपल्या आजाराबद्दल बोलताना अश्विनी म्हणते की गेले काही दिवस पुण्याजवळ चाकण येथे एका चित्रपटासाठी शूट करत होते। गेले कित्येक महिने एक दुखणं चालू होतं ज्याचे औषध उपचार सुरू होते। शूट चालू असताना त्रास वाढला। 2 आणि 3 फेब्रुवारीला मला शूटला सुट्टी होती म्हणून धावत पळत पुण्यात येऊन डॉक्टरकडे गेले। तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशन शिवाय सोडणारच नाहीतर दुखणं धोकादायक ठरू शकतं। 4 तारखेला शूट असताना 3 ला ऑपरेशन कसं करणार। शेवटी डॉक्टरांनी नियम बदलून 2 तारखेला रात्री ऑपरेशन करायचं ठरवलं आणि ताबडतोब ऍडमिट झाले। ऑपरेशन व्यवस्थित पार पडले। 24 तासांनी म्हणजेच 3 तारखेला रात्री 9 वाजता डिस्चार्ज दिला। घरी आले, बॅग घेऊन शूटिंग साठी रवाना झाले चाकणला। पुढे सलग 3 दिवस काम करून आज पुण्यात परतले। आपण सर्वांनी मायेने चौकशी केली पण सगळ्यांना उत्तर देणे शक्य नव्हते म्हणून हा पोस्ट प्रपंच। असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या। तुमची अश्विनी। तर तुम्हाला सगळ्यांना अश्विनी कुलकर्णी आवडते की नाही ते कमेंट्स मधून सांगायला विसरू नका। धन्यवाद।